नमस्कार, श्री शनिकम यूट्यूब चॅनल मध्ये मी श्री शची मम्मी तेजस्वी तुमचं स्वागत करते. तुम्ही आपला मागचा व्हिडिओ पाहिला असेल आंब्याच्या लोणच्याचा, आणि त्याच दिवशी आम्ही घातलेला आहे मिरचीचं सुद्धा लोणचं. म्हणजे आता सुरुवात करत आहे, तर ते कालपासून घालत होतो. आंब्याचं लोणचं आज तयार झालेलं आहे, आता फक्त 2 दिवस आम्ही त्याला परतवू. दोन किलो मिरच्या आणलेल्या आहेत, आणि ह्या 2 किलो मिरच्यांचं लोणचं करायचंय. तर मिरच्या स्वच्छ धुवून सुकत ठेवलेले आहेत, आणि ह्या एवढ्या खराब म्हणजे कुठतरी ऐका काढले तो ह्या म्हणजे अशा मऊ आहेत मिरच्या, व्यवस्थित नाहीत. राईने एवढ्या नीट करून बाजूला काढलेत, आणि ह्या जेवढ्या चांगल्या अशा टवटवीत कठीण मिरची आहेत तेवढ्याच ठेवून घेतलेत. आणि आई तिकडं त्याला म्हणजे असे काकरून घ्यायला लागलेत, आणि त्याला असं त्रिकोणी त्रिकोणी कट सुद्धा करायचंय. तर मी मागच्या वेळेस जो चॉपर आणलेला म्हणजेच कात्री सारखा, तर त्याने मिरच्या आता कट करणार आहे. तर ते सुद्धा तुम्हाला दाखवते की चॉपर कसा काम करतोय ते. तर आम्ही आता म्हणजे मिरचीच्या लोणच्याच्या तयारीला सुद्धा लागलोय. जसं की मी म्हंटल, तर आई मी तर मिरच्यांना असं काकरून म्हणतो आम्ही, म्हणजे साईटून साईटून असं चिरून दिलेलं आहे, आणि समोर सुद्धा मिरच्या पुसून देत आहे. थोडं थोडं पाणी राहिलेलं आहे, ते कोरडं करून द्यायला लागले मिरच्या. आणि मी आता आपण ह्या चॉपरचा व्हिडिओ तर बघितलेलाच आहे, जे मी 128 रुपयामध्ये 3 गॅजेट मागवलेले. हा चॉपर, अजून एक आपला भेंडी चिरण्याचा चॉपर, आणि एक स्लाइस काढायचा स्लाइसर. तर याने मी अशा त्रिकोणी मिरच्या कट करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मी तिरक्या तिरक्या मिरच्या कट करणार आहे. तर अशा आकाराच्या आम्ही सगळ्या मिरच्या कट करून घेणार आहे, आणि ह्या सगळ्या मिरच्या कट करून झाल्या की आम्ही मसाला कालवताना तुमच्या बरोबर शेअर करतो. इथं आता मिरची सगळी कट करून झालेली आहे, जी मी मग अशी तुमच्या बरोबर शेअर केली. आणि सगळी मिरची अशा आकारामध्ये कट झालेली आहे, आणि आईनी तर असा हिंग सुद्धा तळून दिलेला आहे, आणि त्याचबरोबर आई ओवा सुद्धा घालणार आहेत, म्हणजेच ओवा आणि ही मोहरीची डाळ. तर ह्या मिरचीमध्ये सगळे मसाले कालवताना तर मी तुमच्या बरोबर शेअर करतेच, पण आता आपण तेल कढण्यासाठी ठेवलेलं आहे, आणि ते तेल किस्त आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते. तर आईनी 2 किलो मिरचीसाठी 1 किलो तेल घेतलेलं आहे, गोड तेल, आणि ते तेल आता इथं कढण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. आपण सकाळी बघितलं की म्हणजे आपण आंब्याच्या लोणच्यासाठी सुद्धा तेल वापरलेलं, तर ते सुद्धा गरम करून घेऊन मग त्यामध्ये आपण मसाले मिक्स केलेले. सेम तशीच प्रोसेस आहे. तर चला आपण आता ती सुद्धा बघून घेऊया. तर आता इथं हा ओवा आणि हा हिंग मी मिक्सरमध्ये एकत्र बारीक करून घेते. आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे. तर ओवा हे आपले पोहे आपण खातो ते 2 चमचे, तर तेवढा ओवा घेतलेला आहे, आणि त्याचबरोबर हिंग. तर आता मी हे सगळं मिक्सरला एकत्र वाटून घेते. चला तर आता आपण 2 किलो मिरच्यांच्यासाठी मसाले काय काय लागणार आहेत ते सुद्धा बघूया, म्हणजे आपल्याला नंतर छान आणि टेस्टी होईल. तर इथं आपण ही 2 किलो मिरची छान अशी बारीक चिरून घेतलेली आहे. त्यासाठी आपल्याला 4 लिंबू सुद्धा लागणार आहेत. ही आहे 1/2 किलो मोहरीची डाळ. नंतर हळद आहे 4 चमचे. मीठ घेतलेलं आहे सेंधव मीठ. नंतर हिंग आणि ओव्याची पूड छान अशी बारीक करून घेतलेली आहे. आणि लिंबू पेरण्यासाठी गाळणी, लिंबू कापण्यासाठी चाकू, आणि मिक्स करण्यासाठी झारा सुद्धा घेतलेला आहे. तर चला आता स्टीलच्या पातेल्यामध्ये मी तर इथं मिरची ट्रान्सफर करून घेतली, आणि नंतर तेल थोडंसं कोमट होतं तर आई बोलल्या की त्यामध्ये मोहरीची डाळ सुद्धा घालून ठेव. तर आपण पहिल्यांदा हे सगळं मीठ घालूया. आणि आम्ही विचार करत होतो की हे मीठ थोडंसं ठेवूया काय, पण नाही, नंतर आम्ही ते सगळं मिक्स केलं. आता मी घातलेली आहे त्याच्यावरती ही 4 चमचे हळद आहे ती. नंतर आपण हिंग आणि ओव्याची पूड सुद्धा घालूया. तर हे सगळं घालून झाल्यानंतर इथं 1.5 चमचा बडीशेप असेल इतकी घेतलेली आहे मिक्स केलेली, ती सुद्धा आंब्याच्या लोणच्याला बारीक करून घेतलेली, त्यामध्ये त्यातलीच ठेवलेली आहे. नंतर 4 लिंबू घेतलेले आहेत, आणि ते लिंबू सुद्धा मी कट करून घेतले.
तर अशा पद्धतीने 1 किलोला 2 लिंबू असं प्रमाण, तर 2 किलो मिरच्या आहेत तर आपल्याला 4 लिंबू लागलेले आहेत. आणि नंतर मी ह्या सगळ्या मसाल्यावरती, मिरच्यावरती हे लिंबू पिळून सुद्धा घेतले, कारण आपल्याला चौकशी अशी आंबट, खारट आणि तिखट आली पाहिजे म्हणून. तर सगळे लिंबू तर मी आता पिळून घेतले आणि दुसरीकडे झालेले मला त्रास होत होता तिकडून इकडे घ्यायला उलट्या हातावर, तर मी माझ्या हाताच्या जवळ घेतले आणि ते सुद्धा मी सांगत होते पण आवाज बसला नाही कारण माईकच चालू नव्हता. नंतर मी हे सगळं व्यवस्थित टॅप करून घेतलं व नंतर काही गाठी राहिलेल्या, जसे की तुम्ही आता बघू शकता, त्या मी हाताने फोडून घेतल्या कारण लिंबूचा रस तिथे थोडासा जास्त बसला म्हणून. आणि नंतर आता आपण बघूया की हे सगळं छान तर मिक्स झालेलं आहे, हाताने गाठी सुद्धा फोडून घेतल्या. आणि आता आपण पुढची प्रोसेस बघूया. तर हे मिरचीचं लोणचं करत असताना एक असा प्रॉब्लेम झाला की मी मगाचपासून तुम्हाला रेसिपी सांगितली पण आता ती तुम्ही बायस ओवर मध्ये नक्कीच ऐकली असेल कारण माईकच बंद राहिलेला, पण असं दे इथून पुढे सांगते. तर आता आहे तर मी सगळं व्यवस्थित मसाला एक जीव करून घेतलेला आहे, म्हणजे एक सारखा ह्याला लावून घेतलेला आहे. मगाशी हाताने थोडासा जगाटी झालेल्या त्या फोडल्या, पण आता तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित ह्या मिरचीमध्ये हा मसाला मिक्स झालेला आहे. आणि आता राहिलेलं आहे ते म्हणजे तेल आणि मोहरी. तर आता आपण तेल घालूया आणि अजून एकदा व्यवस्थित मिक्स करूया. तर दुसऱ्या हातात धरते. तर मगाचपास सकाळी, म्हणजे तुम्ही आधीच्या व्हिडिओ मध्ये बघितलं, आपण आंब्याच्या लोणच्याला सुद्धा सूर्यफुलच तेल वापरलेलं आहे आणि मिरचीच्या लोणच्याला सुद्धा सूर्यफुलाचं तेल वापरलेलं आहे, कारण आम्ही जसं की सांगितलं एका लोणच्याला वापरलेलं मोहरीचं तेल, पण ते कडवट आणि म्हणावाशी टेस्ट नाही आली म्हणून. तर आता ह्याच्यामध्ये आपण मोहरीची डाळ तर भरपूर घातलेली आहे आणि आता हे लोणचं आपण एक जीव करूया. तर आता आपलं हे लोणचं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आता आई काय म्हणलेत की हे सुद्धा लोणचं असंच ठेवायचं आहे आपल्याला 2 दिवस, म्हणजे ह्या पातेल्यामध्ये, म्हणजे ते छान मुरेल आणि मुरल्यानंतर आपल्याला एका काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचंय. तर ते तर आम्ही ठेवूच, पण आतापर्यंत जी ही मिरचीच्या लोणच्याची तुमच्या बरोबर रेसिपी शेअर केली, जी आईंनी सांगितली तशीच मी ती तुमच्या बरोबर शेअर केलेली आहे. तर हे मिरचीचं लोणचं याची रेसिपी एकदम साधी आणि सोपी आहे, ती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असेल तर मला कमेंट करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.